आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी जवळ अपघातात युवक जखमी, हनबरवाडी येथील युवकांनी केली मदत. कोगनोळी येथील हलसिद्धनाथ नगरातील रहिवाशी अविनाश अशोक वड्डर यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अविनाश वड्डर हा कारखान्याची ऍडव्हान्स रक्कम आणण्यासाठी निपाणीला गेला होता. निपाणीहून कोगनोळीकडे परत येत असताना पाटील मळ्याजवळील जगदेव पाटील यांच्या विहिरीजवळ अविनाशच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला. गंभीर अवस्थेतील अविनाश याला हनबरवाडी येथील युवकांनी पाहिलं आणि त्यांनी ताबडतोब 108 रुग्णवाहिकेला दूरध्वनीवरून बोलावून कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं. सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात येत आहे. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.